जळगाव जामो तालुक्यातील पिंपळगाव काळे ग्रामपंचायत येथे 29 जानेवारी 2024 रोजी परिवर्तन पॅनल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दुर्गा उमेश मांडवकर यांची उपसरपंचपदी अविरोध निवड करण्यात आली आहे. परिवर्तन पॅनलमध्ये वंचित बहुजन आघाडीचे 3 उमेदवार निवडून आलेले आहेत. याआधी भारती महेंद्र बांगर वंचित या उपसरपंच पदावर आरूढ होत्या. त्यांच्या कार्यकाळ झाल्यानंतर त्यांनी स्वइच्छेने ठरल्यानुसार राजीनामा दिलाय. काल झालेल्या निवडणुकीत दुर्गा मांडवकर वंचित यांची अविरोध निवड झाली. निवड झाल्यानंतर त्यांची गावामधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना हार अर्पण करण्यात आलाय. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, संतोष गवई, वंचित तालुका अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य पूजा अवचार, सरपंच शेख हारून, शेख युनुस अत्तार, माजी सरपंच आशा सुनील कडसकर यांच्यासह बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. MCN न्यूज मराठी करिता मंगल काकडे, पिंपळगाव काळे. Thank you.